आता विद्यार्थी मित्रांनो आपण स्टँडर्ड टेनमधील मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट यामधील कॉड्रायटिक इक्वेशन हा चॅप्टर सुरू केला होता मागच्या लेक्चरला आपण कॉड्रायटिक इक्वेशन म्हणजे नेमकं काय त्याचा स्टँडर्ड फॉर्म आणि रूट्स ऑफ कॉड्रायटिक इक्वेशन पाहिलं होतं आणि प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह केला होता आता आपल्याला या लेक्चरमध्ये सोल्युशन ऑफ कॉड्रायटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथडने पाहायचं आहे आपल्याला तीन मेथड पाहिजेत आपल्याला या चॅप्टरमध्ये त्यामध्ये फर्स्ट मेथड आहे फॅक्टरायझेशन मेथड कॉड्रायटिक इक्वेशन सॉल्व करण्यासाठी फॅक्टरायझेशन मेथड कसे आहे हे आपण आठव्या आणि नववीला पण पाहिलेलं आहे म्हणजे कॉड्रायटिक पॉलनॉमियल असायचे आणि त्यांचं फॅक्टरायझेशन आपण पाहिलेलं आहे आठव्या आणि नववीला असताना तीच आता आपल्याला कॉड्रायटिक इक्वेशनमध्ये ती मेथड वापरायची आहे आपल्याला माहिती आहे काय बघायचं बघा आपल्याला सोल्युशन ऑफ कॉड्रायटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड यामध्ये आपल्याला काय करायचं आहे फर्स्टर आपल्याला आपला स्टँडर्ड फॉर्म आहे आहे कॉट्रेटिक इक्वेशनचा एक ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू झिरो यामध्ये ए कधीच झिरो नसतो तुमचा तु आता यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला फर्स्टर फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म फर्स्ट टर्म म्हणजे काय स्क्वेअरचा कोइपिशन्ट ए आणि लास्ट टर्म म्हणजे कॉन्स्टंट टर्म या दोघांचं प्रोडक्ट करायचं आहे ए इन टू सी हा प्रोडक्ट जो केलेला आहे जो प्रोडक्ट येईल तो म्हणजेच एखादं एक्झाम्पल घ्यायचं झालं एक्स स्क्वेअर प्लस फायू एक्स प्लस सिक्स इक्वल टू झिरो घेतलं तर आता इथं काय करणार तुम्ही तर एक्स स्क्वेअरचा कोयपेशंट इथं काय आहे वन आणि कॉन्स्टंट टर्म या दोघांचं मल्टिप्लिकेशन करणार वन इन टू सिक्स इक्वल टू काय सिक्स आता बघा काय करणार आहात तुम्ही हे हे प्रोडक्ट आलेला आहे तो जर पॉझिटिव्ह येत असेल बघा इथं पॉझिटिव्ह आला तर काय करणार या प्रोडक्टचे म्हणजे या प्रोडक्टचे असे फॅक्टर पाडायचे जेणेकरून त्याची ॲडिशन त्या फॅक्टर्सची ॲडिशन मिडल टर्म आली पाहिजे म्हणजे आता इथं प्रोडक्ट काय आला सिक्स तर सिक्स हा पॉझिटिव्ह आला आहे त्यामुळे सिक्सचे असे फॅक्टर पाडणार आहे मी ज्यांची ॲडिशन काय आली पाहिजे फाईव्ह मग मला सांगा सिक्सचे असे फॅक्टर ज्यांचे ॲडिशन फाईव आणि मल्टिप्लिकेशन हा नंबर आला पाहिजे सिक्स हा नंबर आला पाहिजे मग ते कोणते येतील बरं टू आणि थ्री कारण की टू थ्रीचा किती सिक्स आणि टू प्लस थ्री इक्वल टू काय आलं फाईव्ह या पद्धतीने म्हणजे या, या दोघांचे असे फॅक्टर पाडायचे बी वन आणि बी टू ज्यांचा की प्रोडक्ट हा ए सी आला पाहिजे ए इन टू सी आला पाहिजे आणि या दोघांची ॲडिशन बी आली पाहिजे कधी जेव्हा हा पॉझिटिव्ह असेल तेव्हा हे लक्षात घ्या हे खूप महत्त्वाचं आहे हे पॉझिटिव्ह असेल तर यांची या दोघांची ॲडिशन ही काय असली पाहिजे मिडल टर्म ॲडिशन ही मिडल टर्म असली पाहिजे मग आता इथं ॲडिशन मिडल टर्म येत आहे आता यांना साईन काय द्यायची हे पण खूप महत्त्वाचं आहे बघा या दोघांना साईन काय द्यायचं तर या दोघांना साईन मिडल टर्मला काय साईन आहे ते देणार आहोत आपण कारण की ॲडिशन बघितली तर सेम साईन असलं पाहिजे या दोघांना मग या मिडल टर्मला पॉझिटिव्ह साईन आहे त्यामुळे या दोघांना काय साईन येणार पॉझिटिव्ह साईन येणार दोघांना पण पॉझिटिव्ह साईन आणि आता काय करायचं आहे आपल्याला पुढची स्टेप हे टू आणि थ्री या फाईव्ह एक्सच्या जागेवर लिहायचं आहे म्हणजेच काय येणार बघा सेकंड स्टेप तुमची एक्स स्क्वेअर प्लस ह्या फाईव्ह एक्सच्या जागेवर मी लिहिणार टू एक्स प्लस थ्री एक्स बघा टू एक्स प्लस थ्री एक्स काय फाईव्ह एक्स आणि प्लस सिक्स आहे तसाच इक्वल टू झिरो आता काय करणार तुम्ही बघा हे हा फर्स्टर आता आपल्याला या दोन दोन पियर पकडून घ्यायचे आहेत ह्या दोन पेयर पकडल्या पहिल्या दोन आणि नंतरच्या दोन पेयर घेतल्या आणि या पियरमधल्या फर्स्ट पियरमधलं आपल्याला एक टर्म कॉमन काढायची आहे कोणती टर्म कॉमन आहे त्यामध्ये ते, ते आपण काढणार आहोत बाहेर कॉमन मल्टिपल यामधला मग यामध्ये कॉमन मल्टिपल काय आहे एक्स हा कॉमन मल्टिपल आहे दोघांमध्ये पण दिसत आहे जर मी एक्स कॉमन काढला तर इथं एक्सच्या दोन टर्म आहेत एक्स स्क्वेअर म्हणजे एक्स इंटू एक्स त्यामधला एक एक्स कॉमन निघला तर राहिलं काय एक्स प्लस हा एक्स बाहेर निघाला तर त्याबरोबर मल्टिप्लाय कोण होता टू तो आहे तसाच राहिला सेम या दोघांमध्ये काय कॉमन आहे ते बघणार आहोत आपण मग या दोघांमध्ये काय कॉमन दिसतोय थ्री आणि थ्रीच्या टेबलमध्ये सिक्स येतो त्यामुळे थ्री हा कॉमन आहे मग मी प्लस थ्री कॉमन काढतो कारण की दोघांना प्लस आहे ना त्यामुळे प्लस थ्री कॉमन काढतो आतमध्ये टर्म काय राहीन बघा एक्स आहे तसाच राहिला थ्री तर बाहेर निघला एक्स राहिला प्लस थ्रीच्या टेबलमध्ये सिक्स किती नंबरला येतो टू नंबरला येतो त्यामुळे इथं काय राहिलं टू इक्वल टू झिरो बघा हा जो ब्रॅकेट राहिलेला आहे तोच ब्रॅकेट आपल्याला इथं दिसेल हे लक्षात घ्या मग अशी टर्म कॉमन काढायची आहे की जेणेकरून हाच ब्रॅकेट आपल्याला इथं दिसला पाहिजे आता आपण काय करणार आहोत या दोन टर्ममध्ये ही एक टर्म दिसत आहे आणि ही एक टर्म दिसत आहे या दोन टर्ममध्ये एक टर्म कॉमन आहे काय हा ब्रॅकेट कॉमन आहे एक्स प्लस टू हा ब्रॅकेट कॉमन आहे मग मी तो एक्स प्लस टू कॉमन काढतो एक्स प्लस टू जर कॉमन काढला तर दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये याला मल्टिप्लाय दुसरा ब्रॅकेट गेला तर मग हा एक्स प्लस टू बाहेर काढला तर या एक्स प्लस टू बरोबर कोण होतं एक्स होता आणि मध्ये साईन काय प्लस पुढं काय थ्री इक्वल टू झिरो बघा आता इथं काय दिसतंय आपल्याला दोन प्रो दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन झिरो आहे मग मला सांगा कोणत्याही दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन जर झिरो असेल तर त्यामध्ये काय असतं बरं कमीत कमी ॲटलिस्ट एक नंबर यामधला ॲटलिस्ट एक नंबर तरी झिरो असतो एक तर दोन्ही झिरो असू शकतात किंवा कमीत कमी एक तरी झिरो असलाच पाहिजे मग आपण काय करणार आहोत एक तर एक्स एक प्लस टू इक्वल टू झिरो असेल तुमचा और एक्स प्लस थ्री इक्वल टू झिरो असेल या पद्धतीने त्यांना फॅक्टराईज करून घेणार आहोत फॅक्टरायझेशन तर आलं यांचं त्यांना सेपरेट आउट केलं एक्स प्लस टू इक्वल टू झिरो असेल किंवा एक्स प्लस थ्री इक्वल टू झिरो यावरून मग एक्सच्या व्हॅल्यू फाइंड आउट करू एक्स इक्वल टू काय येणार प्लस टू त्या साईडला गेल्यावर मायनस टू और, और एक्स इक्वल टू काय येणार मायनस थ्री या पद्धतीने त्याचं सोल्युशन आलं हे लक्षात घ्या प्रत्येक इक्वेशन इक्वेशनला दोन सोल्युशन दोन दोनपेक्षा जास्त सोल्युशन नसणार आहेत त्याला हे लक्षात घ्या का तर त्याची इंडेक्स त्याची पॉवर किती आहे टू पावर आहे त्यामुळे त्यांना दोन सोल्युशन मिळतील आपल्याला मग ते दोन सोल्युशन तुम्हाला वेगवेगळे मिळू शकतात किंवा सेम पण मिळू शकतं हे लक्षात घ्या इथं काय केलं बघा या मेथडमध्ये आपण फर्स्ट टर्म फर्स्ट टर्म म्हणजे एक्स स्क्वेअरचा कोइफिशंट आणि कॉन्स्टंट टर्मचं मल्टिप्लिकेशन केलं ते मल्टिप्लिकेशन जर पॉझिटिव्ह येत असेल तर त्या मल्टिप्लिकेशनचे असे फॅक्टर पाडले बी वन आणि बी टू की त्यांची ॲडिशन काय आली पाहिजे मिडल टर्म आली पाहिजे म्हणून मी इथं बघा एक एक्झाम्पल घेतलं एक्स स्क्वेअर प्लस फाय एक्स प्लस सिक्स इक्वल टू झिरो त्यांचा प्रोडक्ट हा सिक्स आला फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्मचा त्यांचे फॅक्टर टू आणि थ्री पाडले ज्यांची की ॲडिशन फाईव्ह येत आहे आणि मल्टिप्लिकेशन सिक्स येत आहे पण आता इथं साईन पॉझिटिव्ह आलं साईन निगेटिव्ह कधी द्यायचं तर बघा हेच एक्झाम्पल जर मी असं लिहिलं असतं एक्स स्क्वेअर मायनस फाईव्ह एक्स प्लस सिक्स इक्वल टू झिरो हेच एक्झाम्पल घेतलं आहे फक्त मिडल टर्मला मायनस साईन दिलं आहे तर काय बदल दिसेल बघा बघा काय करायचं आहे आपल्याला फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्मचं मल्टिप्लिकेशन काय सिक्स वन इंटू सिक्स सिक्स आता सिक्सचे असे फॅक्टर पाडायचेत की त्यांची ॲडिशन काय आली पाहिजे फाईव्ह मग आत्ताच पाडले होते आपण काय टू आणि थ्री पण आता बघा मिडल टर्मला काय साईन आहे मायनस आणि हे लक्षात घ्या ॲडिशन करताना आपण दोन्ही टर्मला सेम साईन देणार आहोत मग आता इथं मिडल टर्मला जे साईन आहे ते याला साईन येणार मग मी काय करणार आहे याला पण मायनस साईन देणार आणि याला पण मायनस साईन देणार म्हणजे काय दिसेल बघा मायनस मायनस काय होऊन जाईल प्रोडक्ट प्लस मायनस टू इंटू मायनस थ्री मायनस सिक्स आणि सॉरी मायनस टू इंटू मायनस थ्री प्लस सिक्स आणि मायनस टू मायनस थ्री इक्वल टू मायनस फाईव्ह याच्या जागेवर लिहून घेऊ बघा काय दिसेल बरं हे सेकंड एक्झाम्पल होतं हे फर्स्ट सेकंड एक्झाम्पलमध्ये मग काय इन बरं इथं एक्स स्क्वेअर मायनस या फाईव्ह एक्सच्या जागेवर काय लिहायचे या दोन टर्म म्हणजे काय मायनस टू एक्स मायनस थ्री एक्स प्लस सिक्स इक्वल टू झिरो आता बघा मी काय करणार आहे या दोघांमध्ये काय कॉमन आहे या दोघांमध्ये काय कॉमन ते बाहेर काढणार फर्स्ट पियर पकडून घेतल्या फर्स्ट पियरमध्ये एक्स कॉमन आहे आतमध्ये काय राहीन एक्स मायनस टू बघा एक एक्सचं बाहेर निघाला एक्स राहिला मायनस इथं राहिला टू एक्स बाहेर निघालेला आहे आणि आता या मा यामधून मी मायनस थ्री कॉमन घेतो मायनस थ्री जर कॉमन घेतला तर आतमध्ये काय राहीन एक्स आणि हे प्लसचं काय होऊन जाईन मायनस हे लक्षात घ्या मी मायनस थ्री कॉमन घेतल्यामुळं मायनस साईन बाहेर काढल्यामुळं हे प्लसचं काय झालं मायनस आणि त थ्रीने भाग दिला सिक्सला तर काय येणार टू कारण की थ्री टू जा सिक्स इक्वल टू झिरो बघा परत तोच ब्रॅकेट आला एक्स मायनस टू आता परत एक्स मायनस टू कॉमन आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय राहीन बरं एक्स मायनस थ्री इक्वल टू झिरो यावरून काय येणार या मग बघा दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन झिरो त्यावरून काय एक्स मायनस टू इक्वल टू झिरो और एक्स मायनस थ्री इक्वल टू झिरो यावरून मायनस टू त्या साईडला गेल्यावर प्लस एक्स इक्वल टू टू और एक्स इक्वल टू थ्री या पद्धतीने हे सोल्युशन आपल्याला मिळालं हे लक्षात घ्या इथं साईनला खूप महत्त्व आहे जेव्हा या दोघांचा प्रोडक्ट पॉझिटिव्ह येत होता तेव्हा त्यांची ॲडिशन घेत होतो आणि मिडल नंबरचं साईन देत होतं मिडल नंबरला पॉझिटिव्ह साईन होतं त्यामुळे या दोघांना पॉझिटिव्ह साईन आलं आणि इथं मिडल टर्मला मायनस साईन होतं त्यामुळे या दोघांना मायनस साईन आलं एक्झाम्पल फक्त काय एक चेंज आहे एक साईन चेंज आहे त्यांचं अँसर पण चेंज झालं लगेच हे लक्षात घ्या खूप महत्त्वाचं एक्झाम्पल आहे आता सबट्रॅक्शन कधी करायची हे बघू आपण बघा परत त्याच टाईपचं आपलं इक्वेशन ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू झिरो घेतलं आता परत काय करणार फॅक्टरायझेशनसाठी मला काय करायचं आहे या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे मग काय ए इंटू सी फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्मचं मल्टिप्लिकेशन म्हणजे एक्स स्क्वेअरचा कोईपेशन्ट आणि कॉन्स्टंट टर्मचं मल्टिप्लिकेशन ते केल्यानंतर आता जर हे निगेटिव्ह आलं तुमचं याला निगेटिव्ह साईन येत असेल तर काय करणार बघा जर यातला निगेटिव्ह साईन येत असेल तर एन टू सीचे असे दोन फॅक्टर पाडायचे ज्यांची की सबट्रॅक्शन हे लक्षात घ्या ज्यांची की सबट्रॅक्शन काय आली पाहिजे बी आली पाहिजे हे लक्षात घ्या त्यांचा प्रोडक्ट काय आला पाहिजे बी वन आणि बी टूचा प्रोडक्ट ए सी आला पाहिजे आणि सबट्रॅक्शन काय आली पाहिजे सेकंड टर्म म्हणजे आपली मिडल टर्म आली पाहिजे म्हणजेच काय आपण असं जर एक्झाम्पल घेतलं मी असं एक्झाम्पल घेतलं एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स मायनस टेन इक्वल टू झिरो तर काय येईन बघा आता इथं काय लक्षात येतं आहे फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म या दोघांचा प्रोडक्ट केला म्हणजे फर्स्ट टर्म काय आहे वन आणि लास्ट टर्म मायनस टेन या दोघांचा प्रोडक्ट वन इन्टू मायनस टेन काय येणार मायनस टेन आता मायनस टेनचे असे फॅक्टर पाडायचे आहेत आता इथं प्रोडक्ट काय आला त्यांचा मायनस त्यामुळं मायनस टेनचे असे फॅक्टर पाडायचे की त्यांची सबट्रॅक्शन काय आली पाहिजे थ्री आली पाहिजे मग सबट्रॅक्शन थ्री येण्यासाठी टेनचे असे फॅक्टर सांगा फाईव्ह आणि टू फाईव्ह टू जा टेन आणि फाईव्ह मायनस टू इक्वल टू काय येणार थ्री आता साईन काय द्यायचं कोणत्या नंबरला काय साईन द्यायचं हे लक्षात घ्या जेव्हा सबट्रॅक्शन करणार आहोत दोघांना वेगवेगळे साईन देणार आहोत आपण दोन्ही नंबरला वेगवेगळे साईन येणार आहेत पण कोणाला कोणतं साईन द्यायचं तर आता जे मिडल टर्मला साईन दिसत आहे तुम्हाला इथं एक्सच्या टर्मला जे साईन दिसत आहे इथं काय दिसत आहे प्लस पॉझिटिव्ह ते पॉझिटिव्ह साईन मोठ्या नंबरला या दोघांपैकी मोठ्या नंबरला द्यायचं आणि त्याच्या अपोजिट साईन लहान नंबरला द्यायचं स्मॉलर नंबरला द्यायचं मग आता मला सांगा याला काय साईन आहे पॉझिटिव्ह म्हणजेच मोठ्या नंबरला पॉझिटिव्ह साईन येणार आणि स्मॉलर नंबरला निगेटिव्ह साईन येणार हे बघा या दोघांचा जर प्रोडक्ट केला तुम्ही फाईव इंटू मायनस टू काय येणार मायनस टेन आणि प्लस फाईव्ह मायनस टू इक्वल टू काय येणार प्लस थ्री सिंपल आता थ्रीच्या जागेवर या दोन्ही टर्म लिहून घेऊ म्हणजे काय दिसेल इथं एक्स स्क्वेअर प्लस फायू एक्स पुढची स्टेप आहे तशीच येणारी आता मायनस टू एक्स मायनस टेन इक्वल टू झिरो बघा थ्री एक्सच्या जागेवर या दोन्ही टर्म लिहिल्या फाईव्ह एक्स मायनस टू एक्स फाईव्ह एक्स मायनस टू एक्स थ्री एक्स आता काय करणार आहोत पियर पकडणार आहोत मग पहिली दोन नंबरची पेयर आणि नंतरच्या दोन नंबरचे पेयर पहिल्या दोन नंबरच्या पेअरमध्ये काय कॉमन आहे एक्स कॉमन आहे एक्स कॉमन काढलं तर आतमध्ये काय राहीन एक्स प्लस फाईव्ह त्यानंतर या दोघांमध्ये काय कॉमन आहे टू कॉमन आहे मी मायनस टू कॉमन काढतो कारण की मला ब्रॅकेटमध्ये पॉझिटिव्ह साईन आलं पाहिजे मग मी मायनस टू कॉमन काढलं तर आतमध्ये काय येईन बरं हा टू तर बाहेर निघला राहिला काय एक्स आणि हे मायनसचं काय होऊन जाईन प्लस का तर हे मायनस बाहेर काढलेलं आहे त्यामुळे इथं काय येणार प्लस आणि मला सांगा टेन टू नंबर टूच्या टेबलमध्ये किती नंबरला येतो फाईव्ह त्यामुळे इथं फाईव्ह इक्वल टू झिरो कारण की टूने जर टेनला भाग दिला तर फाईव्ह राहिलं टू तर कॉमन काढला आहे आपण कॉमन मल्टिपल काढलेला आहे आता बघितलं तर हे दोन ब्रॅकेट्स कॉमन आले ते बाहेर काढतो म्हणजेच काय एक्स प्लस फाईव्ह कॉमन काढलं ते तर दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय राहीन एक्स मायनस टू इक्वल टू झिरो या दोघांमध्ये काहीच साईन नाही म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साईन आहे हे, हे लक्षात घ्या मग दोन नंबरचं परत मल्टिप्लिकेशन झिरो म्हणजेच काय एक्स प्लस फाईव्ह इक्वल टू झिरो ऑर एक्स मायनस टू इक्वल टू झिरो यावरून काय येणार मग इथं एक्स इक्वल टू प्लस फाईव्ह त्या साईडला गेल्यावर मायनस फाईव्ह ऑर एक्स इक्वल टू टू हे आलं आपलं सोल्युशन हेच इक्वेशन जर मी हे थर्ड होतं आता फोर्थ इक्वेशन जर मी हेच इक्वेशन असं लिहिलं एक्स स्क्वेअर मायनस थ्री एक्स मायनस टेन इक्वल टू झिरो बघा मी फक्त थ्री एक्सचं साईन बदललं आहे मग काय वन इंटू मायनस टेन काय येणार मायनस टेन हे प्रोडक्ट फर्स्ट टर्म लास आणि लास्ट टर्मचं प्रोडक्ट काय मायनस टेन आता काय करणार परत टेनचे असे फॅक्टर पाडायचे की सबट्रॅक्शन थ्री आली पाहिजे काय फाईव्ह इंटू टू आता लक्षात घ्या साईन काय देणार आहोत आत्ताच सांगितलं मी मिडल टर्मचं साईन हे मोठ्या नंबरला आणि त्याचा अपोजिट साईन स्मॉलर नंबरला मग मिडल टर्मला साईन काय आहे इथं मायनस त्यामुळे मोठ्या नंबरला आता साईन काय येणार मायनस आणि लहान नंबरला साईन काय येणार पॉझिटिव्ह आणि ही या दोन टर्म या थ्री एक्सच्या जागेवर लिहून टाकायचे म्हणजे आता इथं काय येईन एक्स स्क्वेअर मायनस फाईव्ह एक्स प्लस टू एक्स मायनस टेन इक्वल टू झिरो बघा मायनस फाईव्ह एक्स प्लस टू एक्स परत तीस टर्म आली एक्स स्क्वेअर मायनस थ्री एक्स मायनस टेन इक्वल टू झिरो आता परत काय या दोघांमध्ये पियर पकडायच्या त्या पेयर पकडल्या आता काय करणार फर्स्ट पेयरमधून एक्स कॉमन आहे एक्स कॉमन घेतलं तर काय इन एक्स मायनस फाईव्ह दुसऱ्या पेयरमध्ये टू कॉमन आहे मी प्लस टू कॉमन घेतो आतमध्ये काय राहीन एक्स हा मायनस साईन आहे तसंच कारण की प्लस टू बाहेर घेतलेला आहे मी कॉम मग इथं काय येईन एक्स मायनस फाईव इक्वल टू झिरो कारण की टेन टूच्या टेबलमध्ये फाईव्ह नंबरला येतो आता काय येईन एक्स मायनस फाईव आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय एक्स प्लस टू इक्वल टू झिरो यावरून काय दोन नंबरचं प्रोडक्ट झिरो म्हणजेच काय एक्स मायनस फाईव्ह इक्वल टू झिरो और एक्स प्लस टू इक्वल टू झिरो म्हणजेच काय येणार आता सांगा एक्स इक्वल टू फाईव ऑर एक्स इक्वल टू मायनस टू या पद्धतीने बघा हा मायनस फायू त्या साईडला गेल्यावर प्लस आणि हा प्लस टू त्या साईडला गेल्यावर मायनस या पद्धतीने आपल्याला सोल्युशन मिळालं बघा एक साईन चेंज झालं की आपल्याला सोल्युशन पण चेंज झालेलं दिसतं हे लक्षात घ्या त्यामुळं हे खूप महत्त्वाच्या मेथड आहे बघा आम्ही काय केलं या दोनीमध्ये फर्स्टर दोघांचा प्रोडक्ट जर पॉझिटिव्ह येत असेल तर आपण त्या ए सीचे असे फॅक्टर पाडणार आहोत की त्यांची ॲडिशन मिडल टर्म आली पाहिजे आणि ॲडिशनला मिडल टर्मचं साईन देणार आहोत दोन्ही नंबरला मिडल टर्मचं साईन देणार आहोत आणि जर या दोघांचा प्रोडक्ट ए इन्टू सी जर निगेटिव येत असेल तर मी आए, त्या ए सीचे असे फॅक्टर पाडणार आहे की त्यांची सबट्रॅक्शन मिडल टर्म आली पाहिजे आणि जे मिडल टर्मला साईन आहेत त्या यामधल्या बिगर नंबरला साईन देणार आहे आणि या पद्धतीने ते एक्झाम्पल आपण सॉल्व करणार आहोत हे लक्षात घ्या असेच आहेत आता एक्झाम्पल मी अजून पाहणार आहे नंतर मग आपण प्रॅक्टिस सेटकडे जाऊ बघा इथं एक एक्झाम्पल घेतलं आहे मी थ्री एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस टेन इक्वल टू झिरो आता फर्स्ट म्हणजे आपण काय करणार थ्री आणि टेनचं मल्टिप्लिकेशन करणार थ्री आणि मायनस टेनचं ते मल्टिप्लिकेशन करून घेतो बघा थ्री इंटू मायनस टेन बघा फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्मचं मल्टिप्लिकेशन थ्री इंटू मायनस टेन काय येणार मायनस थर्टी आता मायनस थर्टी आलं आहे म्हणजे काय निगेटिव्ह प्रोडक्ट आला आणि निगेटिव्ह प्रोडक्ट आल्यावर आपण काय करतो असे फॅक्टर पाडतोत की सबट्रॅक्शन मिडल टर्म आली पाहिजे मग असे फॅक्टर सांगा मायनस थर्टीचे असे फॅक्टर सांगा की सबट्रॅक्शन मिडल टर्म आली पाहिजे मग मिडल टर्म तर दिसत आहे एक्सचा कोई पेशंट काय आहे वन दिसत नाही म्हणजे वन आहे मग थर्टीचे असे फॅक्टर की त्यांची सबट्रॅक्शन वन आली पाहिजे काय सिक्स आणि फाईव्ह सिक्स फाईव्ह जा थर्टी आणि सिक्स मायनस फाईव्ह काय येणार वन आता इथं बघा मिडल टर्मला काय साईन आहे मायनस म्हणजे काय करणार जे म साईन आहे ते मोठ्या नंबरला देणार आणि त्याचा अपोजिट पुढच्या नंबरला देणार का तर त्यांचा प्रोडक्ट हा निगेटिव्ह आला हे लक्षात घ्या आपल्याला प्रोडक्ट जेव्हा निगेटिव्ह काढायचं आहे तेव्हा दोघांना वेगवेगळे साईन असतील हे लक्षात घ्या सबट्रॅक्शन करताना दोघांना वेगवेगळे साईन असतात मग आता हे या टर्म आपण तिथं लिहून घेणार आहोत काय दिसेल मग थ्री एक्स स्क्वेअर मायनस सिक्स एक्स प्लस फाईव्ह एक्स मायनस टेन इक्वल टू झिरो बरोबर आता काय दिसेल फ आता दोन दोन जणांच्या पेयर पकडतो फर्स्ट पेयरमध्ये काय कॉमन दिसतं आहे बरं थ्री एक्स कॉमन दिसतं आहे कारण की थ्रीच्या टेबलमध्ये सिक्स येतो आहे आणि एक्स स्क्वेअर तर दोघांमध्ये पण एक्स एक्सच्या टर्म दोघांमध्ये पण आहेत त्यामुळे थ्री एक्स कॉमन काढतो थ्री एक्स जर कॉमन काढला तर आतमध्ये काय राहीन ही टर्म बाहेर निघली आणि यामधला एक्स स्क्वेअरमधला एक एक्स बाहेर निघा आल्यामुळे एक्स राहिला मायनस थ्री टू जा सिक्स त्यामुळे इथं राहिलं टू आणि एक्स तर टर्म बाहेर निघाली आता या दोघांमध्ये काय कॉमन आहे फाईव्ह कॉमन आहे फाईव्हच्या मल्टिपलमध्ये येतात मग फाईव्हच्या मल्टिपलमध्ये येतात तर फाईव्ह कॉमन एक्स फाईव्हच्या मल्टिपलमध्ये टेन किती नंबरला येतो टू इक्वल टू झिरो या पद्धतीने आता एक्स मायनस टू हा कॉमन आहे एक्स मायनस टू कॉमन काढला तर दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय राहीन थ्री एक्स प्लस फाईव्ह थ्री एक्स प्लस फाईव्ह इक्वल टू झिरो आता दोन नंबरचं प्रोडक्ट झिरो म्हटल्यावर काय एक्स मायनस टू इक्वल टू झिरो ऑर थ्री एक्स प्लस फाईव्ह इक्वल टू झिरो बरोबर यावरून काय येणार बरं एक्स इक्वल टू टू ऑर हा मायनस टू त्या साईडला गेल्यावर प्लस आणि तर काय थ्री एक्स इक्वल टू प्लस फाईव्ह त्या साईडला गेल्यावर मायनस फाईव्ह यावरून एक्स इक्वल टू टू ऑर एक्स इक्वल टू हा थ्री मल्टिप्लाय आहे एक्सला त्या साईडला गेल्यावर डिवाईड म्हणजे काय दिसेल मायनस फायव अपऑन थ्री ह्याला आपलं सोल्युशन हे लक्षात घ्या या पद्धतीने आपण फाइंड आऊट केलं आता आपल्याला नेक्स्ट पाहायचं आहे वाय स्क्वेअर इक्वल टू फोर वाय आता इथं कॉन्स्टंट टर्म नाही मग कॉन्स्टंट टर्म नाही तर काय करणार फर्स्ट तर मी फोर वायची साईड चेंज करतो प्लस फोर वाय त्या साईडला गेल्यावर मायनस म्हणजे मैं काय दिसेल वाय स्क्वेअर मायनस फोर वाय इक्वल टू झिरो आता इथं दोनच टर्म दिसत आहेत मला त्यामुळे मी काय करणार आहे यातून काय कॉमन निघते का ते बघू यामधून कॉमन निघत आहे वाय आतमध्ये काय राहीन वाय मायनस फोर इक्वल टू झिरो बघा यामध्ये वाय कॉमन होता वाय कॉमन निघला राहिलं काय एक वायची टर्म इथं मायनस फोर इक्वल टू झिरो बघा परत दोन प्रो नंबरचा प्रोडक्ट झिरो आहे त्यावरून काय एक तर वाय इक्वल टू झिरो और वाय मायनस फोर इक्वल टू झिरो यावरून काय दिसेल बरं वाय इक्वल टू झिरो और हा मायनस फोर त्या साईडला गेल्यावर प्लस वाय इक्वल टू फोर बघा किती सिम्पल होतं हे इक्वेशन वाय कॉमन घेतला फक्त आणि त्यानुसार एक वायची वॅल्यू झिरो आली आणि दुसरी वायची व्हॅल्यू फोर आली थर्ड जर बघितलं सेवन्थ एक्झाम्पल बघितलं आता इथं काय दिसतं एक स्क्वेअर मायनस फोर्टी नाईन इक्वल टू झिरो आता आपण असं एक इक्वेशन बघितलं आहे बघा हे फॅक्टरायझेशन बघितलं आहे आपण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर काय असतं ते फॅक्टरायझेशन एका ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी मल्टिप्लाय दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी या टाईपमध्ये सेम आता मी काय करणार आहे एक स्क्वेअर आहे तसाच ठेवतो हो फोर्टी नाईन कोणाचा स्क्वेअर आहे सेवन सेवन स्क्वेअर इक्वल टू झिरो बघा त्या फॉर्ममध्ये आलं का त्या फॉर्ममध्ये लिहून घेतलं आता त्या फॉर्ममध्ये लिहून घेतलं तर इथं एची व्हॅल्यू काय आहे एक्स आणि बीची व्हॅल्यू काय आहे सेवन म्हणजे याला कसं लिहिता येईल एका ब्रॅकेटमध्ये दोघांची सबट्रॅक्शन म्हणजे एक्स मायनस सेवन दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये दोघांची ॲडिशन एक्स प्लस सेवन इक्वल टू झिरो बघा झाले फॅक्टर ते म्हणजे दोन नंबरचं प्रोडक्ट झिरो आला म्हणजेच काय आता इथं एक्स मायनस सेवन इक्वल टू झिरो ऑर एक्स प्लस सेवन इक्वल टू झिरो यावरून काय लिहिता येईन बरं मला एक्स इक्वल टू सेवन और एक्स इक्वल टू मायनस सेवन झालं त्याचा अॅन्सर बघा काय केलं मी तर फर्स्टर या फॉर्ममध्ये लिहून घेतली ती टर्म ती टर्म या फॉर्ममध्ये लिहून घेतल्यानंतर काय केलं मी तर एका ब्रॅकेटमध्ये दोघांची सबट्रॅक्शन दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये दोघांची ॲडिशन एक्स मायनस सेवन एक्स प्लस प्ल सेवन इक्वल टू झिरो यावरून काय एक्स मायनस सेवन इक्वल टू झिरो ऑर एक्स प्लस सेवन इक्वल टू झिरो मायनस सेवन त्या साईडला गेल्यावर प्लस म्हणजे एक्स इक्वल टू सेवन ऑर एक्स इक्वल टू मायनस सेवन आणि आता लास्ट एक्झाम्पल म्हणजे आता यावरून आपल्याला प्रॅक्टिस सेट पण बघायचा आहे मग आता हे एक्झाम्पल सॉल्व करू आणि प्रॅक्टिस सेट बघू मग आता हे एक्झाम्पल काय आहे बघा एक्स स्क्वेअर मायनस टेन एक्स प्लस ट्वेंटी वन फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्मचं मल्टिप्लिकेशन काय येणार वन इन्टू ट्वेंटी वन प्लस ट्वेंटी वन बघा प्रोडक्ट वन पॉझिटिव्ह आहे प्लस ट्वेंटी वन त्या दोघांचं प्रोडक्ट काय आला ट्वेंटी वन आता ट्वेंटी वनचे असे फॅक्टर सांगा की त्यांची ॲडिशन किती आली पाहिजे टेन कारण की या दोघांचा प्रोडक्ट काय आला पॉझिटिव्ह आला हे लक्षात घ्या मग आता मला सांगा ट्वेंटी वनचे असे फॅक्टर की ॲडिशन टेन सेवन आणि थ्री सेवन थ्री जा ट्वेंटी वन आणि सेवन इन सेवन प्लस थ्री इक्वल टू टेन पण आता मिडल टर्मला काय साईन आहे मायनस मग मिडल टर्मला मायनस साईन आहे तर ॲडिशनला काय दोघांना पण सेम साईन असतं आणि सबट्रॅक्शन असल्यावर दोघांना वेगवेगळे साईन बघा मायनस मायनस काय होऊन जाईन प्लस प्रोडक्ट इन मायनस सेवन इंटू मायनस थ्री ट्वेंटी वन आणि मायनस सेवन मायनस थ्री मायनस टेन होऊन जाईन मग आता इथं लिहून घेतो काय लिहून घेतो बघा एक्स स्क्वेअर मायनस सेवन एक्स मायनस थ्री एक्स प्लस ट्वेंटी वन इक्वल टू झिरो आता काय फर्स्ट तर हे दोन्ही पेयर पकडून घेतल्या फर्स्ट पियरमध्ये कॉमन काय आहे एक्स आतमध्ये काय राहीन एक्स मायनस सेवन एक्स टर्म कॉमन निघल्यावर आणि यातून मी मायनस थ्री कॉमन घेतो मायनस थ्री कॉमन घेतलं तर इथं काय राहीन एक्स आणि इथं प्लसचं काय होऊन जाईल मायनस कारण की मायनस कॉमन घेतला त्यामुळे प्लसचं होऊन जाईन मायनस आणि ट्वेंटी वन थ्रीच्या मल्टिपलमध्ये किती नंबरला येतो सेवन इक्वल टू झिरो थ्री सेवन जा ट्वेंटी वन यामध्ये काय दिसतं एक्स मायनस सेवन कॉमन आहे एक्स मायनस सेवन कॉमन घेतला दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस थ्री इक्वल टू झिरो म्हणजेच काय एक्स मायनस सेवन इक्वल टू झिरो ऑर एक्स मायनस थ्री इक्वल टू झिरो यावरून काय येणार बरं एक्स इक्वल टू सेवन ऑर एक्स इक्वल टू थ्री मायनस सेवन त्या साईडला गेल्यावर प्लस आणि मायनस थ्री त्या साईडला गेल्यावर प्लस या पद्धतीने आपण काही एक्झाम्पल सॉल्व केले आता याच टाईपचे एक्झाम्पल आपल्याला प्रॅक्टिस सेटमध्ये पाहिजे आहेत हेच दोन रूल वापरणार आहोत कोणते दोन रूल पाहिले आपण लक्षात घ्या फर्स्ट रूल आपण पाहिला काय या टाईपमध्ये आपल्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये क्वाड्रेटिक इक्वेशन असेल तर एक स्क्वेअरचा कोएफिशिएंट ए आणि कॉन्स्टंट टर्म या दोघांचं मल्टिप्लिकेशन ते मल्टिप्लिकेशन जर पॉझिटिव्ह येत असेल तर त्यांचा असे फॅक्टर पाडायचे या मल्टिप्लिकेशनचे असे फॅक्टर पाडायचे ज्यांची की ॲडिशन ही मिडल टर्म येईल आणि मिडल टर्मला जे साईन असतील ते या दोघांना पण साईन देऊन घ्यायचे म्हणजे याला पॉझिटिव्ह असतील तर या दोघांना पॉझिटिव्ह यांना जर निगेटिव्ह साईन असेल तर या दोघांना पण निगेटिव्ह साईन आणि दुसरा रूल म्हणजे काय फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्मचा जर प्रोडक्ट हा निगेटिव्ह येत असेल तर काय करणार आपण याचे असे फॅक्टर पाडणार ए इन टू सीचे असे फॅक्टर पाडणार की या दोन्ही फॅक्टरची सबट्रॅक्शन ही मिडल टर्म असली पाहिजे सबट्रॅक्शन ही मिडल टर्म असली पाहिजे आणि या दोघांपैकी मोठ्या नंबरला मिडल टर्मला जे साईन आहे ते देणार म्हणजे बी वन जर मोठा असेल तर या मिडल टर्मला जे साईन आहे ते बी वन लाईन आणि त्याचा अपोजिट साईन दुसऱ्या नंबरला दिसेल या दोघांना पण वेगवेगळे साईन असतील जेव्हा प्रोडक्ट निगेटिव्ह येत असेल तेव्हा बघू आपण एक्झाम्पल आता प्रॅक्टिस सेटमधले चला तर आपण प्रॅक्टिस सेट टू पॉईंट टू पाहणार आहोत त्यामध्ये क्वेश्चन काय आहे सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन्स बाय फॅक्टरायझेशन फॅक्टरायझेशनने सॉल्व करायचे त्यामध्ये जे एवढे क्वेश्चन आहेत तेवढे फॅक्टरायझेशनने सॉल्व करायचे आहे त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन बघा काय आहे एक्स स्क्वेअर मायनस फिफ्टीन एक्स प्लस फिफ्टी फोर इक्वल टू झिरो काय करणार फर्स्ट टर्म एक्स स्क्वेअरचा कोइफिशन्टू वन आणि कॉन्स्टंट टर्म प्लस फिफ्टी फोर या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय फिफ्टी फोर फिफ्टी फोरचे असे फॅक्टर पाडा की त्यांची ॲडिशन काय आली पाहिजे कारण की दोघांचा प्रोडक्ट काय आला पॉझिटिव्ह त्यामुळे ॲडिशन किती आली पाहिजे फिफ्टीन मग सांगा फिफ्टी फोरचे असे फॅक्टर की ॲडिशन फिफ्टी फोर येणार नाईन सिक्सचा जा किंवा सिक्स नाईनचा जा नाईन सिक्सचा जा किती येतं फिफ्टी फोर आणि नाईन प्लस सिक्स किती येतं फिफ्टीन मग आता इथं साईन काय द्यायचं मिडल टर्मला जे साईन आहे त्या दोघांना पण साईन देणार आहोत मिडल टर्मला काय साईन आहे मायनस त्यामुळे या दोघांना पण मायनस साईन हे लक्षात घ्या मग हो हो आता ह्या टर्म फिफ्टीनच्या जागेवर लिहिणार काय दिसेल इथं एक्स स्क्वेअर मायनस नाईन एक्स मायनस सिक्स एक्स प्लस फिफ्टी फोर इक्वल टू झिरो बघा मायनस नाईन एक्स मायनस सिक्स एक्स इक्वल टू मायनस फिफ्टीन एक्स कारण की दोघांना सेम साईन आहे त्यामुळे ॲडिशन होणार आणि दोघांचं मायनस मायनस काय होणार पॉझिटिव्ह प्रोडक्ट येणार आता पहिल्यांदी काय करणार पिअर पकडून घेणार दोन दोन जणांच्या त्या पकडल्या यामध्ये एक्स कॉमन आहे एक्स कॉमन घा घेतला तर आतमध्ये काय येईन एक्स मायनस नाईन आणि दुसऱ्या ब्रॅकेटमधून मी दुसऱ्या पेयरमधून मायनस सिक्स कॉमन घेतो मायनस सिक्स कॉमन घेतला तर आतमध्ये काय राहीन इथं राहीन एक्स आणि हे प्लसचं काय होऊन जाईल मायनस कारण की मायनस साईन कॉमन घेतला आहे त्यामुळे इथं प्लस होणार मायनस आणि फिफ्टी फोर सिक्सच्या मल्टिपलमध्ये किती नंबरला येतो नाईन नंबरला इक्वल टू झिरो आता काय दिसेल परत या दोघांमध्ये एक्स मायनस नाईन कॉमन आहे एक्स मायनस नाईन कॉमन घेतलं दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय एक्स मायनस नाईन बरोबर काय होता एक्स आणि मायनस सिक्स इक्वल टू झिरो यावरून काय लक्षात येईन बरं आपल्याला दोघांचा प्रोडक्ट झिरो म्हटल्यावर एक्स मायनस नाईन इक्वल टू झिरो ऑर एक्स मायनस सिक्स इक्वल टू झिरो यावरून मायनस नाईन त्या साईडला गेल्यावर प्लस एक्स इक्वल टू नाईन ऑर एक्स इक्वल टू सिक्स मायनस सिक्स त्या साईडला गेल्यावर प्लस या पद्धतीने आपण हे सॉल्व केलं आता नेक्स्ट क्वेश्चन सेकंड बघा सेकंड क्वेश्चन काय आहे एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस ट्वेंटी इक्वल टू झिरो काय करणार फर्स्टर वन इंटू मायनस ट्वेंटी काय येणार मायनस ट्वेंटी पहिला पहिली टर्म वन आणि दु थर्ड टर्म लास्ट टर्म मायनस ट्वेंटी त्या दोघांचा प्रोडक्ट मायनस मायनस प्रोडक्ट येतं हे म्हटल्यावर काय सबट्रॅक्शन बघायची म्हणजे याचे असे फॅक्टर पाडायचे ज्यांची की सबट्रॅक्शन मिडल टर्म म्हणजे वन आली पाहिजे वन एक्सा आहे तिथं म्हणजेच काय दिसेल मला सांगा ट्वेंटीचे असे फॅक्टर की सबट्रॅक्शन वन आली पाहिजे फोर फाईव्ह जा किंवा फाईव्ह फोर जा फायू फोर जा ट्वेंटी आणि फाईव्ह मायनस फोर इक्वल टू वन आता मोठ्या नंबरला पॉझिटिव्ह साईन कारण की मिडल टर्मला जे साईन आहे ते मोठ्या नंबरला द्यायचं आणि याचा अपोजिट का अपोजिट तर निगेटिव्ह घ्यायचं आहे आपल्याला त्यामुळं मायनस साईन बघा प्लस मायनस होणार मायनस ट्वेंटी आणि प्लस फाईव्ह मायनस फोर इक्वल टू प्लस एक्स प्लस वन याच्या जागेवर लिहून घेतो काय दिसेल मग बघा इथं लिहितो एक्स स्क्वेअर प्लस फाईव एक्स मायनस फोर एक्स मायनस ट्वेंटी इक्वल टू झिरो आता काय पिअर पकडू दोन दोन जणांच्या पियर घेतल्या फर्स्टमध्ये एक्स कॉमन आहे एक्स घेतला कॉमन तर काय येणार एक्स प्लस फाईव्ह आणि यातून मी मायनस फोर कॉमन घेतो कारण की चारच्या टेबलमध्ये येतो ट्वेंटी मायनस फोर कॉमन घेतला तर आतमध्ये काय राहीन एक्स मायनस साईन बाहेर काढल्यामुळं मायनस मायनस काय होऊन जाईन प्लस आणि ट्वेंटी फोरच्या टेबलमध्ये किती नंबरला येतो फाईव्ह इक्वल टू झिरो बरा बघा परत ते ब्रॅकेट कॉमन आले ब्रॅकेट कॉमन आले तर काय एक्स प्लस फाईव्ह एका ब्रॅकेटमध्ये आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये काय एक्स मायनस फोर इक्वल टू झिरो म्हणजेच काय एक्स प्लस फाईव्ह इक्वल टू झिरो और एक्स मायनस फोर इक्वल टू झिरो यावरून प्लस फाईव्ह त्या साईडला गेल्यावर मायनस एक्स इक्वल टू काय येणार मायनस फाईव्ह और एक्स इक्वल टू हा मायनस फोर त्या साईडला गेल्यावर प्लस फोर या पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सॉल्व केलं बघा आता आपल्याला थर्ड एक्झाम्पल दिलं यामध्ये प्रॅक्टिस सेटमध्ये काय टू वाय स्क्वेअर प्लस ट्वेंटी सेवन वाय प्लस थर्टीन इक्वल टू झिरो काय करणार टू इन टू प्लस थर्टीन काय येणार प्लस ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सिक्सचे असे फॅक्टर पाडायचे की ॲडिशन ट्वेंटी सेवन आली पाहिजे मग काय ट्वेंटी सिक्स वन जा ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सिक्स इंटू वन ट्वेंटी सिक्स आणि ट्वेंटी सिक्स प्लस वन ट्वेंटी सेवन मोठे आणि मिडल टर्मला जे साईन आहे ते या दोघांना पण साईन मिडल टर्मला पॉझिटिव्ह साईन आहे त्यामुळे या दोघांना पॉझिटिव्ह साईन आहे ऑलरेडी लिहून लिहून घेऊ मग टू वाय स्क्वेअर प्लस काय ट्वेंटी सिक्स वाय प्लस वन वाय म्हणजेच काय वाय प्लस थर्टीन इक्वल टू झिरो इथं वन वाय लिहा तरी पण कळून जाईल तुम्हाला या दोघांमध्ये काय कॉमन आहे टू कॉमन आहे टू ने टू जर कॉ टू वाय कॉमन आहे कारण की वायच्या टर्म आहेत दोघांमध्ये काढलं टू वाय कॉमन काढलं तर आतमध्ये काय राहीन बरं वाय प्लस आता ट्वेंटी सिक्सला जर टूने भाग दिला तर काय येणार बरं थर्टीन प्लस पुढं काय वन कॉमन काढू कारण की टर्म काहीच कॉमन नाही यामध्ये म्हणजे वन कॉमन आहे आणि वन कॉमन घेतला तर आतमध्ये काय राहीन वाय प्लस थर्टीन इक्वल टू झिरो बघा इथं काय दिसेल मग वाय प्लस थर्टीन कॉमन आहे आणि सेकंड टर्म काय दिसेल टू वाय प्लस वन इक्वल टू झिरो यावरून काय दिसेल बघा वाय प्लस थर्टीन इक्वल टू झिरो और दुसरी टर्म काय इन टू वाय प्लस वन इक्वल टू झिरो हा प्लस थर्टीन त्या साईडला गेल्यावर मायनस थर्टीन वाय इक्वल टू काय येणार मायनस थर्टीन और हा टू वाय आहे तसाच आणि प्लस वन त्या साईडला गेल्यावर मायनस वन वाय इक्वल टू थ मायनस थर्टीन आहे तसंच ऑर हा टू मल्टिप्लाय आहे त्या साईडला गेल्यावर डिवाईड वाय इक्वल टू काय येणार मायनस वन अपॉन टू हे आपलं आपलं सोल्युशन नेक्स्ट म्हणजे आपल्याला बघा काय क्वेश्चन दे यू एम स्क्वेअर इक्वल टू ट्वेंटी टू एम प्लस फिफ्टीन मग आधी स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणू फाईव एम स्क्वेअर हा ट्वेंटी टू एम प्लस आहे त्या साईडला गेल्यावर मायनस ट्वेंटी टू एम आणि तर काय मायनस फिफ्टीन इक्वल टू झिरो आता आलं आपलं स्टँडर्ड फॉर्म आणि आता स्टँडर्ड फॉर्म आलं तर काय करणार आपण तर या दोघांचा पण प्रोडक्ट फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्मचा प्रोडक्ट काय आला पाहिजे तर फायू इंटू मायनस फिफ्टीन काय येतं आहे मायनस सेवन्टी फाईव्ह बघा प्रोडक्ट हा मायनस आला आणि मायनस प्रोडक्ट आला म्हटल्यावर काय सबट्रॅक्शन बघायची सबट्रॅक्शन अशी बघायची सेवंटी फाईव्हचे असे फॅक्टर पाडायचे की त्यांची सबट्रॅक्शन ट्वेंटी टू आली पाहिजे म्हणजेच काय बघा आता पंचवीसच्या टेबलमध्ये येतो ट्वेंटी फाईव्ह थ्री जा ट्वेंटी फाईव्ह थ्री जा काय सेवंटी फाईव्ह आणि ट्वेंटी फाईव्ह मायनस थ्री काय येणार ट्वेंटी टू आता मी काय तुम्हाला सांगितलेलं आहे सबट्रॅक्शन बघायची आहे मिडल टर्मचं जे साईन आहे ते मोठ्या नंबरला द्यायचं आहे मिडल टर्मला काय साईन आहे मायनस ते मोठ्या नंबरला येणार आणि स्मॉलर नंबरला पॉझिटिव्ह साईन म्हणून इथं काय दिसणार बघा फायू यम स्क्वेअर मायनस ट्वेंटी फायू यम प्लस थ्री यम मायनस फिफ्टीन इक्वल टू झिरो आता मी काय करतो पियर पकडल्या ही द यक पियर आणि ही एक पियर या दोघांमध्ये काय कॉमन आहे बघा फाईव्हच्या मल्टिपलमध्ये ट्वेंटी फाईव्ह येत आहे फाईव्ह तर कॉमन आहे आणि यम पण कॉमन आहे म्हणून फाईव्ह यम कॉमन काढतो आतमध्ये काय राहीन बरं यम मायनस फायू प्लस यातून थ्री कॉमन आहे थ्री कॉमन घेतलं तर परत काय यम मायनस फिफ्टीन थ्रीच्या मा टेबलमध्ये फाईव्ह नंबरला येतो इक्वल टू झिरो म्हणजे एका ब्रॅकेटमध्ये आता इथं एम मायनस फाईव्ह कॉमन काढू एम मायनस फाईव्ह जर कॉमन काढला तर सेकंड ब्रॅकेटमध्ये काय राहीन बरं फायू यम प्लस थ्री इक्वल टू झिरो यावरून काय लिहिता येईन सांगा यम मायनस फाईव इक्वल टू झिरो दोन नंबरचं प्रोडक्ट झिरो म्हटल्यावर एम मायनस फाईव्ह इक्वल टू झिरो ऑर काय येणार फायू यम प्लस थ्री इक्वल टू झिरो यावरून काय मायनस फाईव्ह त्या साईडला गेल्यावर प्लस यम इक्वल टू काय येणार फाईव्ह और इथं काय येणार फाईव्ह यम हा प्लस थ्री त्या साईडला गेल्यावर मायनस थ्री आणि हा फायव्ह मल्टिप्लाय आहे त्या साईडला गेल्यावर डिवाईड म्हणजे यम इक्वल टू काय येणार मायनस थ्री अपॉन फाईव्ह एक तर व्हॅल्यू यमची फाईव्ह आली आणि दुसरी यमची व्हॅल्यू मायनस थ्री आपाण फाईव्ह आली या पद्धतीने आपण फोर्थ एक्झाम्पल पाहिलं आता फिफ्थ एक्झाम्पल बघ फिफ्थ एक्झाम्पल बघा टू एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स प्लस वन अपॉन टू इक्वल टू झिरो एकदम सिम्पल एक्झाम्पल आहे आता जरी इथं फ्रॅक्शनमध्ये जरी दिसत असला नंबर तरी पण काय घाबरायचं कारण नाही आहे काय करणार आहोत फक्त आपल्याला फ्रॅक्शनमध्ये नको आहे हा नंबर त्यासाठी कोणता नंबर फ्रॅक्शनमध्ये आहे त्याने मल्टिप्लाय करून घेतो आणि फ्रॅक्शन काढून टाकतो इथं मल्टिप्लाय करून घेतो टूने कारण की टू हा फॅ फ्रॅक्शनमध्ये दिसत आहे डिनॉमिनेटरला दिसत आहे म्हणून काय मल्टिप्लाय बाय टू ऑन बोथ साईड बरं मल्टिप्लाय करून घेतलं आपण टूने तर काय दिसेल बघा टू इंटू टू एक्स स्क्वेअर मायनस याच्या सगळ्या टर्मला टूने मल्टिप्लाय करायचं जेवढ्या टर्म आहेत त्याने टू इंटू टू एक्स प्लस टू इंटू वन अपॉन टू इक्वल टू झिरो इंटू टू बघा सगळ्या टर्मला मी टूने मल्टिप्लाय करून घेतो म्हणजे इथं काय येणार टू इंटू टू काय येणार फोर एक्स स्क्वेअर मायनस टू इंटू टू काय फोर एक्स आणि इथं काय होऊन जाईन टूला टू कॅन्सल प्लस वन इक्वल टू झिरो इंटू एनी नंबर झिरो आता इथं काय आलं फोर एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स प्लस वन इक्वल टू झिरो फोर इंटू वन काय येणार फोर फोरचे असे फॅक्टर सांगा की ॲडिशन पण फोरच आली पाहिजे काय टू टू जा फोर आणि आता ॲडिशनला काय देणार साईन तुम्ही दोघांना पण निगेटिव्ह का तर मिडल टर्मला काय साईन आहे निगेटिव्ह आणि निगेटिव्ह निगेटिव्ह काय येणार पॉझिटिव्ह फोर लिहा मग आता इथं काय फोर एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स मायनस टू एक्स प्लस वन इक्वल टू झिरो सांगा या दोघांमध्ये काय कॉमन आहे आणि या दोघांमध्ये काय कॉमन आहे बघा फोर आणि टू टूच्या टेबलमध्ये येतात आणि एक्सची टर टर्म आहे त्यामुळे टू एक्स कॉमन निघन टू एक्स कॉमन निघाला तर आतमध्ये काय फोरच्या फोर हा टूच्या टेबलमध्ये किती नंबरला तो टू आणि एक एक्सची टर्म निघाली बाहेर दुसरी राहिली एक्स मायनस हा टू एक्स तर ऑलरेडी निघाला मग टू एक्स पूर्ण निघाला आहे म्हणजे इथं टर्मच राहील नाही म्हणजे टर्म राहिली काय वन कारण की मल्टिपल कॉमन घेतो आहे म्हणून टू एक्स इन टू वन काय येणार टू एक्स आणि यातून यामध्ये टर्म काहीच कॉमन नाही म्हटल्यावर मी मायनस वन कॉमन घेतो मायनस हुँँ, वन कॉमन घेतलं तर आतमध्ये काय राहीन हे मायनसचं पॉझिटिव्ह टू एक्स राहीन आणि हे पॉझिटिवचं होई होऊन जाईन निगेटिव्ह कारण की हे निगेटिव्ह वन कॉमन घेतलेलं आहे आणि इथं काय येणार आर वन इक्वल टू झिरो बघा परत दोन्ही ब्रॅकेट कॉमन म्हणजे इथं काय येईन टू एक्स मायनस वन दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये पण काय टू एक्स मायनस वन इक्वल टू झिरो यावरून काय लिहिता येईन मला टू एक्स मायनस वन इक्वल टू झिरो और टू एक्स मायनस वन इक्वल टू झिरो सेपरेट आउट केले यावरून काय टू एक्स इक्वल टू वन इथं पण काय ऑर टू एक्स इक्वल टू वन यावरून काय येणार देअर फोर एक्स इक्वल टू वन अपॉन टू टू मल्टिप्लाय होतं त्या साईडला गेल्यावर डिवाईड ऑर इथं पण काय एक्स इक्वल टू वन अपॉइन टू बघा इथं सेम रूट आले कधी कधी सेम पण रूट येतात हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे इथं सेम रूट आले आता आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन पाहायचा आहे सिक्स्थ क्वेश्चन काय आहे बघा सिक्स एक्स मायनस टू अपऑन एक्स इक्वल टू वन फर्स्टर आपल्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणायचं आहे इथं डिनॉमिनेटरला वेरियबल दिसत आहे त्यामुळे मी काय करणार आहे मल्टिप्लाय बाय एक्स मला वेरियेबल डिनॉमिनेटरला नको मग काय दिसेल इथं एक्स इंटू सिक्स एक्स मायनस एक्स इंटू टू अपॉन एक्स इक्वल टू वन इंटू एक्स इथं काय येणार सिक्स एक्स स्क्वेअर मायनस एक्सला एक्स कॅन्सल राहिलं काय टू इक्वल टू एक्स आता या एक्सची साईड बदलतो हा प्लस आहे त्या साईडला गेल्यावर मायनस काय दिसेल सिक्स एक्स स्क्वेअर मायनस एक्स मिडल टर्म ही एक्स लिहिली मायनस टू इक्वल टू झिरो काय करायचं का आता परत फर्स्ट टर्म आणि uh, मिडल लास्ट टर्मचं मल्टिप्लिकेशन सिक्स इंटू मायनस टू बघा सिक्सला पॉझिटिव्ह साईन आणि लास्ट टर्मला निगेटिव्ह साईन सिक्स इंटू मायनस टू काय येणार मायनस ट्वेल्व्ह मायनस ट्वेल्वचे असे फॅक्टर पाडायचे की त्यांची आता सबट्रॅक्शन कारण की निगेटिव्ह साईन आला याला सबट्रॅक्शन काय आली पाहिजे वन मग ट्वेल्वचे असे फॅक्टर की सबट्रॅक्शन वन काय येतात बरं फोर इन्टू थ्री बरोबर आहे फोर इंटू थ्री आता इथं काय करायचं आहे बघा फोर इंटू थ्री आलेला आहे यामध्ये साईन काय देतो मिडल टर्मचं जे साईन आहे ते मोठ्या नंबरला द्यायचं मिडल टर्मला मायनस साईन आहे ते मायनस साईन इथं लिहितो आणि लहान नंबरला पॉझिटिव्ह साईन आता या टर्म तिथं लिहून घेतो मी काय दिसेल इथं सिक्स एक्स स्क्वेअर इथं काय मायनस एक्सच्या जागेवर या दोन टर्म मायनस फोर एक्स प्लस थ्री एक्स मायनस टू इक्वल टू झिरो आता बघा या दोन टर्ममध्ये काय कॉमन आहे या दो दोन टर्ममध्ये टर्म आपण पेअर पकडून घेतल्या या दोघांमध्ये काय कॉमन दिसत आहे मला सिक्स आणि फोर हे दोनच्या टेबलमध्ये येतात त्यामुळे टू तर कॉमन निघणार आणि दोघांच्यामध्ये एक्स ही टर्म कॉमन आहे एक्स कॉमन घेतलं आतमध्ये काय सिक्स हा टूच्या टेबलमध्ये थ्री नंबरला येतो एक एक्स कॉमन घेतलाय एक एक्स राहीन मायनस हा एक्स तर बाहेर निघाला आणि फोर हा टूच्या टेबलमध्ये किती नंबरला येतो टू प्लस आता इथं सांगा थ्री एक्स मायनस टूमध्ये काहीच कॉमन नाही म्हणजे वन कॉमन आहे वन कॉमन मल्टिपल आहे आतमध्ये हीच टर्म परत राहीन थ्री एक्स मायनस टू इक्वल टू झिरो बघा दोन्ही टर्म सेम आल्या आता काय थ्री एक्स मायनस टू कॉमन आहे दोन्ही ब्रॅकेट कॉमन आहे तो बाहेर निघाला आतमध्ये काय राहीन बरं टू एक्स प्लस वन इक्वल टू झिरो यावरून आता काय थ्री एक्स मायनस टू इक्वल टू झिरो और टू एक्स प्लस वन इक्वल टू झिरो यावरून काय दिसेल आता थ्री एक्स इक्वल टू काय मायनस टू त्या साईडला गेल्यावर प्लस टू और, plus 2, और टू एक्स इक्वल टू मायनस वन प्लस वन त्या साईडला गेल्यावर मायनस वन हा थ्री मल्टिप्लाय आहे त्या साईडला गेल्यावर ए डिवाईड म्हणजे काय दिसेल टू अपॉइन थ्री एक्स इक्वल टू टू अपॉइन थ्री और इथं टू मल्टिप्लायचा डिवाईड काय दिसेल एक्स इक्वल टू मायनस वन अपॉइन टू या पद्धतीने आपण हे इक्वेशन सॉल्व्ह केले आता आपल्याला एक्झाम्पल बघायचं सेवंत ते एक्झाम्पल पाहिजे या प्रॅक्टिस सेव्हन्थ एक्झाम्पल आपल्या पुस्तकात ॲक्टिव्हिटी दिली पण आपण ते, ते डायरेक्ट आपल्या फॅक्टरायझेशनने सॉल्व्ह करणार आहेत आणि तुम्ही तुमची ॲक्टिव्हिटी कम्प्लीट करणार आहात नंतर मग आता इथं बघा स्क्वेअर रूटमध्ये नंबर दिसत आहेत मी आधी तर हे नंबरचं प्रोडक्ट करून घेतो फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्मचं स्क्वेअर रूटमध्ये आहे म्हणून घाबरून जायचं कारण नाही आधी या दोघांचा प्रोडक्ट करून घेऊ आपण स्क्वेअर रूट टू इंटू फाईव्ह स्क्वेअर रूट टू मग मला सांगा हा फायव्ह आहे तसाच स्क्वेअर रूट टू इंटू स्क्वेअर रुट टू स्क्वेअर रूट टूचा चा स्क्वेअर होऊन जाईल स्क्वेअर रूट टूचा स्क्वेअर स्क्वेअर रूटला स्क्वेअर काय होऊन जाईन कॅन्सल म्हणजे काय येणार फायव्ह इंटू टू स्क्वेअर रूटला स्क्वेअर कॅन्सल का राहिले काय टर्म फाय टू फायव इंटू टू काय येणार टेन ही टेन टर्म आली आणि दोघांना पॉझिटिव्ह साईन असल्यामुळे पॉझिटिव्ह चालू इथं आता टेन टेनचे असे फॅक्टर पाडायचे की त्यांची ॲडिशन ही सेवन आली पाहिजे मग मला सांगा टेनचे असे फॅक्टर की ॲडिशन से सेवन आली पाहिजे आहेत का तर आता आहेत फाईव्ह आणि टू बरोबर फाईव्ह आणि टू हे फॅक्टर आहेत मग आता ते घेतले इथं फॅक्टर तर आता इथं काय करता येईना आपल्याला तर ते फॅक्टर लिहून घेतो इथं स्क्वेअर रूट टू एक्स स्क्वेअर मिडल टर्मला पॉझिटिव साईन असल्यामुळे या दोघांना हो पण पॉझिटिव्ह साईन आले हे लक्षात घ्या आता इथं स्क्वेअर रूट टू एक्स स्क्वेअर आलं प्लस इथं मी लिहितो फायू एक्स प्लस टू एक्स प्लस फायू स्क्वेअर रूट टू इक्वल टू झिरो आता याच टर्म मी परत कशा लिहितो बघा स्क्वेअर रूट टू एक्स स्क्वेअर आहे तसंच प्लस ही फायू एक्स पण टर्म आहे तशीच लिहितो आणि या टर्मला काय लिहितो बघा स्क्वेअर रूट टूचा स्क्वेअर स्क्वेअर रूट टूचा स्क्वेअर काय येणार स्क्वेअर रूट टूचा स्क्वेअर हा टू इन म्हणजेच काय स्क्वेअर रुट टू इन टू स्क्वेअर रूट टू एक्स प्लस फाईव्ह स्क्वेअर रूट टू इक्वल टू झिरो आता मी ही टर्म का लिहिली असं का लिहिलं तर या दोघांमध्ये कॉमन काय दिसत आहे स्क्वेअर रूट टू कॉमन दिसत आहे त्यामुळं मी ते तसं लिहिलं आणि आता या दोघांमध्ये हे लक्षात घ्या मी टूला कसं लिहिलेलं आहे स्क्वेअर रूट टूचा स्क्वेअर स्क्वेअर रूट टूचा स्क्वेअर काय येतो टू त्यामुळं मी ती टर्म लिहिली का आता या दोघांमध्ये मला कॉमन टर्म स्क्वेअर रूट टू काढायची आहे त्यामुळं आता या दोघांमध्ये काय कॉमन आहे का फक्त एक्स कॉमन आहे एक्स कॉमन घेतला तर आतमध्ये काय राहीन स्क्वेअर रूट टू यामध्ये डबल एक्स होता त्यामुळे इथं एक्स राहिला प्लस एक्स निघल्या बाहेर राहिलं काय फाईव्ह प्लस आता या दोघांमध्ये काय कॉमन आहे तर या दोघांमध्ये हो कॉमन दिसत आहे मला स्क्वेअर रुट टू हे लक्षात घ्या स्क्वेअर रुट टूच्या इथं दोन टर्म आहेत आणि इथं एक टर्म आहे स्क्वेअर रूट टू कॉमन घेतल्यानंतर आता आतमध्ये काय राहील इथं दोन टर्म होत्या स्क्वेअर रूट टूच्या एक टर्म राहिली स्क्वेअर रूट टू आणि एक्स राहिलं त्याबरोबर प्लस इथं स्क्वेअर रुट टू होतात तो बाहेर निघालेला आहे त्याबरोबर काय आहे फाईव्ह तो फाईव्ह राहिला इक्वल टू झिरो आता बघा या दोन्ही पण ब्रॅकेटमध्ये सेम टर्म आल्यात तो ब्रॅकेट कॉमन घेतो स्क्वेअर रूट टू एक्स प्लस फाईव्ह आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय येईन एक्स प्लस स्क्वेअरूट टू इक्वल टू काय झिरो यावरून मग मला सांगा आता काय दोन नंबरचं प्रोडक्ट झिरो म्हटल्यावर काय स्क्वेअर रुट टू एक्स प्लस फाईव्ह इक्वल टू झिरो ऑर सेकंड म्हणजे एक्स प्लस स्क्वेअर रूट टू इक्वल टू झिरो यावरून सांगा फाईव्ह प्लस आहे त्या साईडला गेल्यावर मायनस स्क्वेअर रूट टू एक्स इक्वल टू मायनस फाईव यावरून एक्सची व्हॅल्यू काय दिसेल तुम्हाला स्क्वेअर रूट टू मल्टीप्लाय आहे त्या साईडला गेल्यावर डिवाईड म्हणजे मायनस फाईव्ह अपॉन स्क्वेअर रूट टू आणि इकडं ऑर प्लस स्क्वेअर रूट टू त्या साईडला गेल्यावर मायनस एक्स इक्वल टू काय येणार मायनस स्क्वेअर रुट टू बघा या दोन व्हॅल्यू आले आपल्याला फर्स्ट तर एक्सची व्हॅल्यू काय आली मायनस फायव्ह अपऑन स्क्वेअर रूट टू आणि दुसरी व्हॅल्यू काय आली एक्स इक्वल टू मायनस स्क्वेअर रूट ऑफ टू हे आपल्या पुस्तकात ॲक्टिव्हिटी आहे जिथं ब्लँक्स असतील ते तुम्ही कम्प्लीट करू शकतात त्यानंतर आता पुढचं आहे एट एक्झाम्पल पाहिजे आठवं एक्झाम्पल पण त्या टाईपचं आहे आणि हे हॉट्स क्वेश्चन आहे स्टार केलेला आहे या क्वेश्चनला हॉट्स क्वेश्चन आहे एकदम सोप्पं एक्झाम्पल आहे स्क्वेअर रूटमध्ये जरी असलं तरी एकदम सोप्पं एक्झाम्पल आहे बघा आता फर्स्टर आपण फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्मचं मल्टिप्लिकेशन करून घेणार थ्री इन्टू टू काय येणार तो सिक्स पॉझिटिव्ह आलं आता आपल्याला सिक्सचे असे फॅक्टर पाडायचे आहेत की त्यांची ॲडिशन काय आली पाहिजे टू स्क्वेअर रूट सिक्स मग आता टू स्क्वेअर रूट सिक्स कसं तर बघा मी कलि तो स्क्वेअर रूट सिक्स आणि स्क्वेअर रूट सिक्स बघा या दोघांचा प्रोडक्ट केला तर स्क्वेअर रूट सिक्सचा काय होईन स्क्वेअर होईन जाईन दोघांचा प्रोडक्ट म्हणजे स्क्वेअर रूट सिक्स इन्टू स्वेअर रूट सिक्स स्क्वेअर रूट सिक्सचा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूटला स्क्वेअर कॅन्सल झाल्यावर काय येणार सिक्स ती टर्म इथं आहे आणि या दोघांची ॲडिशन केली स्क्वेअर रूट सिक्स प्लस स्क्वेअर रूट सिक्स टू स्क्वेअर रूट सिक्स आणि आता साईन काय द्यायचं मिडल टर्मला जे साईन आहे तेच साईन देणार आहे या दोघांना मायनस आणि याला पण मायनस बघा आता या दोन्ही टर्म मी इथं लिहून घेतो म्हणजे काय दिसेल बघा इथं थ्री एक्स स्क्वेअर मायनस स्क्वेअर रूट सिक्स एक्स मायनस स्क्वेअर रूट सिक्स एक्स प्लस टू इक्वल टू झिरो बघा मायनस स्क्वेअर रूट सिक्स एक्स मायनस स्क्वेअर रूट सिक्स एक्स इक्वल टू मायनस टू स्क्वेअर रूट सिक्स एक्स बरोबर मग आता इथं आपल्याला काय करायचं आहे फर्स्टर मी काय करतो या थ्रीला कसं लिहितो बघा स्क्वेअर रूट थ्री इंटू रूट थ्री एक्स स्क्वेअर स्क्वेअर रूट थ्री इंटू स्क्वेअर रुट थ्री स्क्वेअर रूट थ्रीचा स्क्वेअर म्हणजेच काय येणार थ्री मायनस याचे फॅक्टर जर पाडले स्क्वेअर रूट सिक्सचे फॅक्टर पाडले तर स्क्वेअर रूट टू इंटू स्क्वेअर रूट थ्री एक्स मायनस परत याला पण तसंच लिहून घेतो स्क्वेअर रूट टू इंटू स्क्वेअर रूट थ्री एक्स आणि प्लस टूला काय लिहितो बघा स्क्वेअर रूट टू इंटू स्क्वेअर रूट टू इक्वल टू झिरो आता असं का लिहून घेतलेलं आहे मी तर बघा आता या पियरमध्ये आणि या पियरमध्ये आता कॉमन टर्म दिसतील आता आपल्याला दिसायला लागतील मग आता इथं बघा स्क्वेअर रूट टू स्क्वेअर रूट थ्री इंटू स्क्वेअर रूट थ्री हे थ्री आहे स्क्वेअर रूट टू इंटू स्क्वेअर रूट थ्री हे स्क्वेअर रूट सिक्स येतं त्यामुळे मी तसं लिहिलं आणि स्क्वेअर रुट टू इंटू स्क्वेअर रूट टू हे स्क्वेअर रूट टूचा स्क्वेअर म्हणजेच टू येणार आहे आता या दोघांमध्ये काय कॉमन आहे बघा स्क्वेअर रूट थ्री कॉमन आहे आणि एक स्क्वेअर एक्सच्या दोन टर्म आहेत इथं आणि ते एक टर्म आहे त्यामुळे एक्स कॉमन घेता येईल म्हणजे स्क्वेअर रूट थ्री एक्स ही टर्म कॉमन आहे स्क्वेअर रूट थ्री आणि यामधला एक एक्स कॉमन निघाल्यावर इथं काय राहिलं एक, एक स्क्वेअर रूट थ्रीची टर्न राहिली आणि एक एक्सची एक टर्म राहिली कारण की एक एक्सची एक टर्न तर बाहेर निघाली मायनस इथं काय राहणार स्क्वेअर रूट थ्री एक्स हा पूर्ण टर्म ही पूर्ण टर्म बाहेर निघाल्यामुळे राहिलं काय स्क्वेअर रूट टू सेम आता या दोघांमध्ये काय मायनस साईन आधी बाहेर काढतो आणि या दोघांमध्ये स्क्वेअर रूट टू कॉमन आहे स्क्वेअर रूट टू कॉमन घेतला तर आतमध्ये काय राहीन बरं स्क्वेअर रूट थ्री एक्स बघा हा स्क्वेअर रुट टू बाहेर निघाल्यावर मायनस स्क्वेअर रुट टू बाहेर निघाल्यावर हे स्क्वेअर रूट थ्री एक्स राहिलं आणि हे पॉझिटिव्हचं काय होणार निगेटिव्ह कारण की मायनस साईन कॉमन घेतलेलं आहे पॉझिटिव्हचं निगेटिव्ह झालं एक स्क्वेअर रुट टू बाहेर गेला दुसरा स्क्वेअर रूट टू राहिला इक्वल टू झिरो बघा परत हे दोन, ये दोन ब्रैकेट सेम आले आता हे दोन ब्रैकेट सेम आहेत तर बाहेर घेऊ स्क्वेअर रूट थ्री एक्स मायनस रूट टू हा ब्रॅकेट कॉमन आहे तो बाहेर निघाला दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय दिसेल स्क्वेअर रूट थ्री एक्स मायनस रूट टू इक्वल टू काय झिरो म्हणजेच काय दोन नंबरचं प्रोडक्ट परत झिरो म्हणजेच काय स्क्वेअर रूट थ्री एक्स मायनस रूट टू इक्वल टू झिरो और सेकंड टर्म स्क्वेअर रूट थ्री एक्स मायनस स्क्वेअर रूट टू इक्वल टू झिरो यानंतर मायनस स्क्वेअर रूट टू त्या साईडला गेल्यावर पॉझिटिव्ह काय दिसेल स्क्वेअर रूट थ्री एक्स इक्वल टू स्क्वेअर रूट टू सेम इकडं पण तसंच स्क्वेअर रुट थ्री एक्स हा मायनस स्क्वेअर रुट टू त्या साईडला गेल्यावर पॉझिटिव्ह स्क्वेअर रुट टू हा स्क्वेअर रुट थ्री ही मल्टिप्लाय आहे त्या साईडला गेल्यावर डिवाईड एक्स इक्वल टू काय येणार स्क्वेअर रुट टू अपॉन स्क्वेअर रुट थ्री ऑर एक्स इक्वल टू इथं पण काय येणार स्क्वेअर रूट टू अप वॉन स्क्वेअर रूट थ्री बघा इथं पण दोन्ही सेम रूट आले या पद्धतीने आपण ते सॉल्व केलं हे लक्षात घ्या भरपूर सिम्पल एक्झाम्पल आहे हे पण फक्त स्क्वेअर रूट टूमध्ये आहे स्क्वेअर रूटमध्ये आहे त्यामुळं घाबरून जायचं कारण नाही आहे आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू बघा नाईन्थ क्वेश्चन काय आहे आपलं टू एम इन टू द ब्रॅकेट एम मायनस ट्वेंटी फोर इक्वल टू फिफ्टी फर्स्टर मी काय करतो टूने आधी डिवाइड करून घेतो इक्वेशनला कारण की भाग जात आहे डिवाइड बाय टू इझी करून घ्यायचं आहे आपल्याला फर्स्टर टूने डिवाइड केलं तर आता या दोन्ही टर्म मल्टिप्लायमध्ये आहेत म्हणजे टू यम यम मायनस ट्वेंटी फोर या पूर्ण ह्याला टूने डिवाईड होईल आणि फिफ्टी अपॉन टू काय दिसेल इथं यम इन्टू द ब्रॅकेट यम मायनस ट्वेंटी ट्वेंटी फोर, फोर कारण की टूला टू कॅन्सल होऊन जाईल इक्वल टू काय येणार ट्वेंटी फाईव्ह आता हा यम आतमध्ये मल्टिप्लाय करतो आणि या ट्वेंटी फाईव्हची साईड चेंज करतो हा यम आतमध्ये मल्टिप्लाय केल्यावर काय दिसेल यम इंटू यम काय येणार यम स्क्वेअर मायनस ट्वेंटी फोर इंटू यम ट्वेंटी फोर यम इक्वल टू ट्वेंटी फाईव्ह आहे तसंच आता ट्वेंटी फाईव्हची साईड बदलतो यम स्क्वेअर मायनस ट्वेंटी फोर यम मायनस ट्वेंटी फाईव्ह इक्वल टू झिरो प्लस ट्वेंटी फाईव्ह त्या साईडला गेल्यावर मायनस आता मला काय करायचं आहे वन इंटू ट्वेंटी फाईव्ह काय येणार वन इंटू मायनस ट्वेंटी फायव मायनस ट्वेंटी फायव्ह मायनस ट्वेंटी फायवचे असे फॅक्टर पाळायचे की त्यांची सबट्रॅक्शन कारण की इथं मायनस साईन आली सबट्रॅक्शन ट्वेंटी फोर आली पाहिजे मग आता ट्वेंटी फायवचे असे फॅक्टर की त्यांची सबट्रॅक्शन ट्वेंटी फोर ट्वेंटी फायू वन जा ट्वेंटी फोर ट्वेंटी फायव्ह इंटू वन ट्वेंटी फाईव्ह आणि ट्वेंटी फाय मायनस वन ट्वेंटी फोर पण आता साईन वेगवेगळे पाहिजेत मग मिडल टर्मला मायनस साईन आहे तर मोठ्या नंबरला मायनस आणि लहान नंबरला पॉझिटिव्ह साईन आता ते टर्म लिहून घेतो म्हणजे काय दिसेल यम स्क्वेअर मायनस ट्वेंटी फायू यम प्लस वन ई इन टू यम मायनस ट्वेंटी फायू इक्वल टू झिरो मग बघा आता फर्स्ट दोघांमध्ये कॉमन आणि लास्टच्या दोघांमध्ये कॉमन फर्स्ट दोघांमध्ये कॉमन यम आहे आतमध्ये काय राहून जाईन यम मायनस ट्वेंटी फाईव्ह आणि प्लस या दोघांमध्ये कॉमन टर्म फक्त वन आहे त्यामुळे वन कॉमन घेतल्यावर यम मायनस ट्वेंटी फाईव्ह इक्वल टू झिरो म्हणजे काय दिसेल बघा यम मायनस ट्वेंटी फाईव्ह हा कॉमन ब्रॅकेट आहे तो बाहेर घेतला दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये यम प्लस वन इक्वल टू झिरो यावरून सांगा काय दिसेल मग आपल्याला इथं लिहून घेतो मी बघा यम मायनस ट्वेंटी फाईव्ह इंटू यम प्लस वन इक्वल टू झिरो म्हणजेच काय दिसेल यम मायनस ट्वेंटी फाईव्ह इक्वल टू झिरो ऑर यम प्लस वन इक्वल टू झिरो हा मायनस ट्वेंटी फाईव्ह त्या साईडला गेल्यावर प्लस यम इक्वल टू प्लस ट्वेंटी फाईव्ह और हा प्लस वन त्या साईडला गेल्यावर मायनस यम इक्वल टू मायनस वन हे आपलं सोल्युशन आलं या पद्धतीने फर्स्ट टर्म मी पहिल्यांदी टूने डिवाईड करून घेतला हा मल्टीप्लाय होता त्या साईडला गेल्यावर डिवाईड असं पण करू शकलो असतो त्यावरून टर्म काय आली यम इन टू यम मायनस ट्वेंटी फोर इक्वल टू ट्वेंटी फाईव यावरून मग या ट्वेंटी फाईवची साईड बदलली यावरून आपण त्याचे फॅक्टराईज केलं फॅक्टरायझेशन पाडल्यानंतर आपल्याला सोल्युशन मिळालं आता इथं बघा ही टर्न एकदम सिम्पल टर्न आहे फर्स्ट टर्म मी काय करतो या नाईनची साईड बदलतो हा ट्वेंटी फाईव्ह यम स्क्वेअर आहे तसंच लिहितो आणि हा प्लस नाईन त्या साईडला गेल्यावर मायनस नाईन इक्वल टू झिरो आता इथं बघा या ट्वेंटी फाईव्हला काय लिहितो मी फाईव्हचा स्क्वेअर आहे तो त्यामुळे इथं फाईव्ह लिहितो आणि यम ब्रॅकेट स्क्वेअर लिहितो फाईव एम ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे फाईव्हचा स्क्वेअर ट्वेंटी फाईव्ह एम स्क्वेअर एम स्क्वेअर मायनस नाईनला काय लिहितो थ्री स्क्वेअर इक्वल टू झिरो आता आपल्याला हे माहिती आहे वी नो दॅट काय माहिती आहे आपल्याला आत्ताच मी तुम्हाला सांगितलं होतं हे फॅक्टरायझेशन ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर काय लिहिलं होतं एका ब्रॅकेटमध्ये दोघांची ए आणि बीची सबट्रॅक्शन मल्टिप्लाय बाय दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये त्या ए आणि बीची ॲडिशन हे आपण पाहिलेलं आहे सेम आता इथं एची व्हॅल्यू काय आहे फायू एम आणि बीची व्हॅल्यू काय आहे थ्री म्हणून इथं काय लिहिणार बरं एका ब्रॅकेटमध्ये फायू यम मायनस थ्री आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये फायू यम प्लस थ्री इक्वल टू झिरो ए मायनस बी ए प्लस बी आता काय दिसेल आपल्याला इथं सांगा फाय दोघांचा प्रोडक्ट झिरो म्हटल्यावर फायू यम मायनस थ्री इक्वल टू झिरो ऑर फायू एम प्लस थ्री इक्वल टू झिरो यावरून काय फायू एम हा मायनस थ्री त्या साईडला गेल्यावर प्लस थ्री ऑर इथं काय येणार फायू एम हा प्लस थ्री त्या साईडला गेल्यावर मायनस थ्री म्हणून काय येणार फायू यम सॉरी आता यमची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे एम इक्वल टू काय येणार फायू मल्टिप्लाय आहे त्या साईडला गेल्यावर डिवाईड थ्री अपॉन फायू और इथं काय दिसेल यम इक्वल टू हा मायनस थ्री आणि हा फाईव्ह मल्टिप्लायचा डिवाईड म्हणजे यमची एक व्हॅल्यू आली थ्री अपॉन फाईव्ह यमची एक व्हॅल्यू आली मायनस थ्री अपॉन फाईव्ह या पद्धतीने आपण ते सॉल्व्ह केलं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर या फॉर्म्युल्याचा वापर करून आता नेक्स्ट क्वेश्चन पाहायचा आपल्याला इलेवन इलेवन क्वेश्चन पाहिला तर सेवनने भाग जात आहे दोघांना पण म्हणून मी ह्या सेवन मल्टिप्लाय आहे त्या साईडला डिवाईडला पाठवून देतो आधी एक्स यम स्क्वेअर इक्वल टू काय येणार ट्वेंटी वन यम अपऑन सेवन म्हणजे काय दिसेल यम स्क्वेअर इक्वल टू थ्री एम एकदम सिंपल आला आता इक्वेशन काय करायचं का थ्री एमची साईड बदलायची प्लस आहे त्या साईडला गेल्यावर मायनस यम स्क्वेअर मायनस थ्री एम इक्वल टू झिरो या टाईपचा आपण मागा एक एक्झाम्पल पाहिलं आता दोनच टर्म आहेत म्हणून काय यामधून यम यमच्या स्टर्म आहेत त्यामुळे यम कॉमन घेतो यम कॉमन घेतला तर दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय राहीन बरं यम कारण की इथं दोन होत्या यमच्या टर्म इथं एक राहिली मायनस ही, ही यमची टर्म बाहेर निघल्यामुळं थ्री इक्वल टू झिरो या दोघांचं मल्टिप्लिकेशन झिरो म्हणजे काय यम इक्वल टू झिरो और यम मायनस थ्री इक्वल टू झिरो यावरून काय येणार या यम इक्वल टू झिरो और यम इक्वल टू थ्री हे आपण यमला यम, यम कॅन्सल करू शकत नाही आ हे लक्षात घ्या कारण की इथं यमची एक व्हॅल्यू झिरो येतणार आहे तुमची आणि दुसरी यमची व्हॅल्यू काय भेटली थ्री ह्या व्हॅल्यू आपण जरी इक्वेशनमध्ये पुट केल्या तरी आपलं इक्वेशन सॅटिस्फाय होईल हे लक्षात घ्या तुम्ही कोणतंही सोल्युशन या इक्वेशनमध्ये पुट करून बघा तुमची लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड इक्वल आलेली दिसेल तुम्हाला आता लास्ट क्वेश्चन पाहायचा आपल्याला प्रॅक्टिस सेटमध्ये एम स्क्वेअर मायनस इलेवन इक्वल टू झिरो एक तर फर्स्ट टर्म आहे आणि कॉन्स्टंट टर्म आहे मग आता असं जर असल्यावर आपण काय करतोच बरं एम स्क्वेअर याला स्क्वेअरच्या टर्ममध्ये लिहितोत मगासारखं मग हा तर कोणाचा स्क्वेअर नाही म्हणजे कोणाचा स्क्वेअर आहे स्क्वेअर रूट ऑफ इलेवनचा स्क्वेअर आहे तो इक्वल टू झिरो कारण की स्क्वेअर रूटला स्क्वेअर कॅन्सल राहणार काय इलेवन आता याला या फॉर्ममध्ये लिहिलं विनो दॅट कोणत्या फॉर्ममध्ये लिहिलं आपण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर या फॉर्ममध्ये आणलं त्याला हे काय असतं ए मायनस बी आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी इथं एची वॅल्यू यम आहे आणि बीची वॅल्यू स्क्वेरू टॉप इलेवन आहे म्हणजे याला काय लिहिता येईल मला यम मायनस स्क्वेअर स्क्वे टॉप इलेवन आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय येणार बरं यम प्लस स्क्वेअर स्क्वेरू टॉप इलेवन इक्वल टू झिरो यावरून काय यम मायनस स्क्वेरू टॉप इलेवन इक्वल टू झिरो कारण की दोघांचं प्रोडक्ट झिरो आहे और दुसरं काय यम प्लस स्क्वेअर रूट ऑफ इलेवन इक्वल टू झिरो यावरून मायनस स्क्वेअर रूट टू त्या मायनस स्क्वेअर रूट ऑफ इलेवन त्या साईडला गेल्यावर पॉझिटिव्ह यम इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ इलेवन ऑर यम इक्वल टू मायनस स्क्वेअर रूट ऑफ इलेवन हे झालं त्याचं सोल्युशन ही होती आपली फॅक्टरायझेशन मेथड एकदम सिम्पल मेथड आहे हे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करता येतील भरपूर सोपे एक्झाम्पल आहेत पुढच्या लेक्चरला आपण कॉड्रायटिक इक्वेशन सॉल्व करायची कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड पाहणार आहोत ती पण मेथड एकदम सोपी आहे आणि त्याचे एक्झाम्पल आपण पुढच्या लेक्चरला पाहणार आहोत थँक्यू